नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी उरण तालुक्यातील टाउनशिप येथील भागुबाई चांगू ठाकूर स्कूलमधील सभागृहात सर्वपक्षीय आढावा बैठकीचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. ही बैठक प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आंदोलनाच्या तयारीसाठी उरण तालुक्यातील गावोगावी आणि पंचायत समिती गणनिहाय बैठकींचं आयोजन करा. तेथे आम्ही सर्व नागरिकांना मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितलं. तर आगरी, कोळी, कराडी, एससी, एनटी समाजासह उरणच्या आमदारांच्या अनुषंगानं शहरातील मारवाडी समाजाचाही मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे सर्वांनी राजकीय चपला बाजूला ठेवून एकजुटीनं प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या मागणीसाठी लढा देऊया असं सांगून आपला आवाज मुंबई महाराष्ट्रासह दिल्लीपर्यंत पोहोचवून दिबा पाटलांच्या नावाला मान्यता मिळण्यासाठी साऱ्यांनी एकसंघ होऊया असंही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेवटी नमूद केलं. या आढावा बैठकीसाठी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, काँग्रेस नेते संतोष केणी, जेएनपीटी कामगार विश्वस्त भूषण पाटील, मनसेचे अतुल भगत, जेडी तांडेल, माजी सभापती नरेश घरत, भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरीट पाटील, वैजनाथ ठाकूर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, रेखा घरत, सीमा घरत, राणी म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, माजी सरपंच महेश कडू, प्रेमनाथ ठाकूर, उरण शहरातील नगरसेवकांसह तालुक्यातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. नेम काय विमानतळ, आपलं ध्येय काय विमानतळाला दिवा पाटलांच नाव देणं. विमानतळ इथून कुठे जाणार नाही ना, नाव बदलता येतात, नाव बदलता येतात, जागा बदलता येत नाही. आता विमानतळाची जागा काय बदलली जाऊ शकत नाही आणि म्हणून विमानतळाचं नाव दिवा पाटील इंटरनॅशनल विमानतळ होत नाही. तिथपर्यंत कुणी या एरियातून हलणार नाही, त्या विमानतळात जाऊन आम्ही जपून पाहतात.